अगदी छोट्या बँका म्हणजे 25-30 कोटी रुपयाची डिपॉझिट्स असलेल्या आणि साधारणतः जास्तीत जास्त 5-7 लाख रुपये कर्ज देऊ शकणाऱ्या बँकांपासून ते सारस्वत बँक सारख्या ज्यांचा व्यवसाय 50,000 कोटी रुपयांच्या वरती गेलेला आहे, 1 लाख कोटी रुपयांची ज्यांची आता टार्गेट्स आहेत, अशा मोठ्या कोऑपरेटिव्ह बँकांपर्यंत विविध स्तरावरती विविध क्षेत्रात तुम्हाला बँक्स दिसतील. या अगदी शहरापुरत्या मर्यादित बँका असतात, एखाद्या जिल्ह्यापुरत्या मर्यादित असतात, एखाद्या विभागापुरत्या मर्यादित असतात, एखाद्या स्टेटपुरत्या मर्यादित असतात, किंवा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स असतात. सो सारस्वत बँकेसारखी खूप मोठी बँक ही मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे. तर आपल्या विभागात ज्यांचं नाव घेता येईल अशा लोकविकास बँक आहे, ती आपल्या मराठवाड्याच्या किंवा औरंगाबाद जिल्ह्यापुरती कदाचित मर्यादित असेल. देवगिरी नागरी सहकारी बँक आहे, जी नगर, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे एवढ्यापुरती मर्यादित आहे. तर मग सोलापूर नागरी बँक, डोंबिवली नागरी बँक या शहराची नावं असलेल्या बँका मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, पण त्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात अशा 2-3 स्टेटपुरत्या मर्यादित आहेत. या सगळ्या बँकांच्यातनं नॅशनलाइज बँकांपेक्षा कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते, कारण या बँकांना नवीन कर्जदारांची तेवढीच गरज असते जेवढी कर्जदारांना बँकेची गरज असते. त्यामुळे कॉपरेटिव्ह बँक्स, त्यातल्या त्या छोट्या कॉपरेटिव्ह बँक्स या तुमच्याकरता कर्ज मिळवण्याकरता हा दुसरा ऑप्शन असू शकतो, की जिथे पेपरवर्क, जे तुम्हाला पेपरवर्क करायचं आहे, हे पेपरवर्क करणं कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीपेक्षा थोडं अधिक, पण नॅशनलाइज्ड बँकांपेक्षा थोडं कमी.